नमस्कार, टाइम्स ऑफ पुणे न्यूज चैनल वर आपलं स्वागत। आपण आमच्या चॅनल ला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यात रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। रुग्णांवर वेळच्या वेळी उपचार न झाल्यास रुग्ण दगावल्याच्या घटनाही पुण्यात घडलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या मनसे अध्यक्षा रूपाली पाटील यांनी आंदोलन केले आहे। पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात त्यांनी हे आंदोलन केले। कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी डमी रुग्ण टेबलवर ठेवून त्याला होणारा त्रास यातून त्यांनी दाखवून दिला आहे। तसे जम्बो हॉस्पिटलला विरोध करणाऱ्या आणि पुणे महानगरपालिकेत सत्तेवर असणाऱ्या भाजप पक्षाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात हे आंदोलन असल्याचं त्यांनी सांगितलं। आज आम्ही पुणे शहरामध्ये पुणे शहराचे स्टँडिंग चेअरमन हेमंत रासने, भाजपचे जे हेमंत रासने, त्यांचा निषेध करत आहोत। आम्ही कोविडचा प्रतिकृती पेशंट घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आज आम्ही आंदोलन केलेलं आहे, कारण का पुणे शहरामध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयान आहे। बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळत नाहीये। आणि या धर्तीवर पुणे शहरात जम्बो कोविड सेंटर होत असताना आम्ही पुणे महानगरपालिका निधी देणार नाही असे म्हणणारे हेमंत रासने जे स्टँडिंग अध्यक्ष आहे त्यांचा आम्ही निषेध करतो। हा पैसा पुणेकरांचा आहे, पुणेकरांना उपचारासाठी सुविधासाठी आपल्याला पैसा द्यावाच लागेल। हा तुमच्या घरचा पैसा नाही, हा भाजपच्या बापाचा पैसा नाही। त्याच्यामुळे आज हे आम्ही आंदोलन त्यांच्या केबिन मध्ये केलेलं आहे आणि आज इशारा देतोय की कोविड सेंटरला जर पुणे महानगरपालिकेने पैसे दिले नाही तर याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा मनसे विधी घालेल, एवढं त्यांनी लक्षात ठेवायचं। हा निधी, या निधीवर पुणेकरांचाच हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे। निधी आमच्या हक्काचा, नाही भाजपच्या बापाचा। आयसोलेशन सेंटर, आयसोलेशन सेंटर, आयसोलेशन सेंटरला पैसे नाकारणार स्थायी समिती अध्यक्षाचा धिक्कार असो, धिक्कार असो। मी शफीक कंचोडी, आपल्याला हा रिपोर्ट कसा वाटला कृपया कमेंट मध्ये आम्हाला जरूर कळवा। आमचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राइब जरूर करा।